या बातमीचे प्रस्तुत करतायत SS Aquacare. आता वरुड मोर्शी तालुक्यात कुठे पण एका फोनवर मिळवा घरपोच वॉटर फिल्टर दुरुस्तीची सर्व्हिस व आमच्याकडे सर्व नामांकित कंपनीचे RO उपलब्ध. आमचा मोबाईल नंबर 72 19 25 62 11. एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. वरुड तहसील कार्यालयासमोर मागील 3 दिवसापासून प्रवीण दुर्वे यांचा अन्नत्याग उपोषण सुरू होते. आज 4th दिवशी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. आम्ही या ठिकाणचा आढावा घेतलाय, पाहूया. तरी बॉडीले ते त्याला तिथून काढायचा अधिकार राहणार नाही. हो तुमच्या म्हणा उद्या चालून शासन उन्हाळ्याला आम्ही काय करावं त्याला काढून टाकत. शासनाला काढायचा अधिकार राहणार नाही संस्थेला. मागील 3 दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी उपोषणाला बसलेले हे दुर्वे सर, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. वरुड शहरातील NTR हायस्कूल म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ते कार्यरत होते. 9 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सेवा दिली, मात्र अचानकपणे त्यांना संस्थेने काढून टाकलं, त्यामुळे ते बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली, त्यामुळे त्यांना आपला न्याय मिळावा त्यांच्या हक्कासाठी ते गेल्या 3 दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहे. आज या उपोषणाचा 4th दिवस आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन तहसीलदार, ठाणेदार आणि यांच्या मध्यस्थीने समन्वय चर्चा करून या उपोषणात आता तोडगा निघालेला आहे. आणि हे उपोषण आता दुर्वे सरांनी मागे घेतलेलं आहे. नेमकं यांच्यावर ही वेळ का आली, आज कुठल्या मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहे, उपोषण का मागे घेतलं, याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत दुर्वे सर आहेत. सर मला सांगा, आज नेमकं चर्चेत काय झालं? आज चर्चेत जे माझं जे पद होतं सहाय्यक म्हणून ते पद मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता जे आम्हाला जे ऑर्डर देणार आहे आता ते अर्धा तासात ऑर्डर येणार आहे. मला सांगा, आपण गेल्या 9 वर्षापासून त्या ठिकाणी सेवा दिली, आपल्याला सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं होतं आणि अचानकपणे काढण्यात आलं, कुठला अन्याय आपल्यावर झाला? सुरुवातीला मला कळमकर सरांनी सांगितलं होतं का ग्रँड आल्यावर तुला परमनंट करू. जसं मी 9 वर्षाचं 3000 वर केलं, मी 3000 म्हणजे पगार 3000 वर 2022 पर्यंत मी केलं. जसं 20% ग्रँड आलं तर मला न सांगता त्यांनी काढून दिलं. तुमच्या जागेवर कोणाला लावलं? दिनेश वैकेचा पुरायला लावलं. पैसे घेतले का त्यांच्याकडून असं वाटते का? पैसे घेतले 10 लाख रुपये. अच्छा, आणि तुम्हाला अचानकपणे काढून टाकलं. तुम्ही उपोषणाला बसायच्या आधी त्यांच्यापर्यंत गेले होते का? हो गेलो होतो. काय उत्तर दिलं? ते म्हणत होते का आता माझ्या हाती काहीच नाही राहिलं, गव्हर्नमेंटनं पाठवलं त्या पुराला, पेपरमध्ये पास झाला. अच्छा, असं म्हणत होते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली. कोण कोण उपोषणाला बसलो होतो तुमच्या सोबत? बाबा, आई, मी. अच्छा, किती दिवस झाले? मला 4 दिवस झाले. आज मग चर्चेत तुम्हाला पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्यात येईल ही चर्चा ठरली. आणखी कुठल्या मागण्या होत्या का आपल्या? मला फक्त ऑर्डर देणार हेच मागणी होती. पगार वाढवा. आता सध्या पगार किती आहे? आता 3000 रुपये. वाढवणार असा शब्द दिलाय का? हा दिलाय. आता आपल्याला नियुक्ती म्हणजे जे पत्र आहे ते मिळालेलं नाही अद्याप. नाही, काही वेळात मिळणार आहे. काही संस्थेच्या कोणकुठले पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते? संस्थेचे आपले नेरकर सर आहे, कळमकर सर, बर्डिया सर, विविध सर्व जे होते बघू शकतो आपण. संस्थेचे विविध जे पदाधिकारी होते ते या ठिकाणी येऊन गेले, त्यांची या ठिकाणी चर्चा झाली आणि आता शेवटी यांना जे ज्या पदावर ते होते त्याच पदावर घेण्याची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही त्यांचा पगार वाढवलेला नाही, मात्र पगार आम्ही येत्या काळात वाढू असं आश्वासन देखील त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरच त्यांनी हे आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. आपल्यासोबत त्यांच्या पाठीमागे उभे असलेले जे काही त्यांच्या समाजाचे लोक आहे, जे काही इतर सामाजिक कार्यकर्ते आहे ते देखील आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा काय आपलं म्हणणं आहे या उपोषणामागे? मी प्रल्हाद धुर्वे, गोंडवाना गणतंत्र पार्टी, अमरावती जिल्हा महासचिव, तसेच मनोहर भाऊजी धुर्वे अध्यक्ष अमरावती जिल्हा. मागणी सांगावी. मागणी आपलं मत काय? आमचं मत हेच आहे की प्रवीण हरिचंद्रजी धुर्वे ज्या पदावर होता प्रयोगशाळा सहाय्यक त्याच पदावर त्यांना घेण्यात यावे. याबद्दल
आम्ही या विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे आपले आमदार साहेब त्यांच्याकडे निवेदन पण दिलंय, परंतु उपोषणाला चार दिवस होऊन सुद्धा आमदार साहेब उपोषण मंडपाला थोडी सुद्धा पाच मिनिटाची भेट सुद्धा दिलेली नाही, त्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या जनभावना ह्या एकदम भडकलेल्या आहेत। कारण की आपण निवडून दिलेले आमदार हे जर मंडपाला भेट देत नाही तर मग या आमदार कशाच्या कामी, त्यामुळे आणि इथली पत्रकार जे आहे त्या पत्रकारांना सुद्धा आम्ही एक एक निवेदन दिलं की पेपरमध्ये द्या, त्यामुळे पत्रकार लोक वरुड तालुक्यातले कुठंतरी सेटिंग झाले असा आमचा समाजाचा कळास आहे। त्यामुळे ते NTR साहेबाचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांनी असं लिहून दिलं ते की आज दिनांक 29/9/2022 रोज गुरुवारला आमरण उपोषण करते श्री प्रवीण हरिचंद्र धुर्वे यांना उपोषणापासून परावृत्त करण्या हेतू माननीय तहसीलदार साहेब व माननीय प्रदीप चौगाळकर साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन वरुड यांचे समवेत चर्चा केली। नंबर 1, संस्थेच्या वतीने सचिव या नात्याने मी जगदीश उनेरकर अशी हमी देतो की श्री प्रवीण धुर्वे यांना संस्था विनाअनुदानित तत्वावर संस्थेद्वारा संचालित शंकरराव बंदे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरुड येथे पूर्व पदावर म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक या पदी सामावून घेण्यात तयार आहे। सदरू पदास मान्यता मिळण्याबाबत माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे संस्था प्रस्ताव सादर करेल, त्यांच्या पदास मान्यता देणे किंवा नाकारणे ही शासनाची जबाबदारी असल्याने त्या संस्था जबाबदार राहणार नाही, ही अट त्यांनी मान्य करून आज दिनांक 29/9/2022 रोजी त्यांना नियुक्तीपत्र देत आहे। ते अर्ध्या तासात नियुक्तीपत्र घेऊन येत आहे, परंतु संस्थेला माझं म्हणणं असं आहे की प्रवीण हरिचंद्र धुर्वे हा संस्थेमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांचं अप्रोल हे शिक्षण विभागाकडे पाठवावे। शिक्षण विभाग हे अमरावतीमध्ये टोपेनगरमध्ये आहे, तरी त्यांना आमची गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे विनंती आहे की कोणीही आदिवासी मुलावर अन्याय होणार नाही, खबरदारी घ्या विनंती। बघू शकतो आपण या उपोषण मंडपात हजर आहो आणि या ठिकाणी धुर्वे सर आणि त्यांचं कुटुंब गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे, शेवटी त्यांच्या उपोषणावर तोडगा निघालेला आहे। मात्र पुढे यांचा पगार वाढतो का, संस्था यांना नियुक्तीपत्र आणून देतं का, याकडे आता सर्व मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे। आपली संतप्तजनक प्रतिक्रिया देखील यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अभिषेक जिस्कारसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।